गोंदिया जिल्ह्यात महिला बाल विकास विभागाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत खडे बोल सुनावला आहे। इतकंच नव्हे तर आढावा बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संबंधित विभागाने पत्रकारांना विभागाची माहिती देण्याकरता सुद्धा साधी प्रेस नोट अधिकाऱ्यांनी तयार न केल्याने आभा पांडे यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावला आहे। अशी गैरसोय होणार नसल्याचं सांगितलं असून जिल्ह्यात ज्या ठिकाणी 10च्या वर आस्थापना आहेत खाजगी आणि शासकीय ठिकाणांचा आकडा कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला असता गोंदिया जिल्ह्यात 4300 आस्थापना ठिकाणांपैकी फक्त 14 ठिकाणी ICIC कमिटी नेमण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून आभा पांडे यांनी अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारत दमदाटी केली आहे। साहेब, जेव्हा आपण पत्रकार परिषद घेतली आहे ना, तेव्हा हे सगळं डेटा प्रत्येक कॉपी ही विभागाने तयार ठेवली पाहिजे। जर तुम्ही तयार ठेवली असती ना, तर मला हे बोलायची गरज नसती। ते सगळं त्यांनी घेतलं असतं आणि मला फक्त प्रश्न विचारले असते की आज आढावा बैठकीत तुम्ही एक्झॅक्ट केलं काय। नाही, खरंच ही चूक आहे तुमची। पण आता कसं कराल, आता कसं कराल, तुम्ही ती सगळ्यांची PDF फाईल बनवा आणि सर्वांच्या मोबाईलवर पाठवा, ती व्यवस्था तुम्ही करावी। नाही तर खरंच काही अर्थ नाही आहे या प्रेस कॉन्फरन्सचा। आणि पुढच्या हे फक्त असं नाही आहे की मला प्रसिद्धी मिळायला पाहिजे, खरं काय वस्तुस्थिती ती त्यांना जाणून घेणं अति आवश्यक आहे। पाहायला नको, म्हणजे सिरियसनेस तर असायला पाहिजे ना। म्हणजे मलाही वाटत होतं की मी एवढं सारा किती सांगू आणि तुम्ही ते किती लिहाल, कारण मी एवढं मोठं आहे, त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटचं आहे, त्याच्यानंतर कामगारचं आहे। बघा, गोंदिया जिल्ह्यात जी आज आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये अनेक मुद्दे महिलांविषयी होते। मी इथे फक्त हे सांगेल की आम्ही आयोगावर आल्यावर किती चांगलं काम आपण महिलांकरता करू शकतो, ते अन्याया महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध असो, अत्याचाराविरुद्ध असो, किंवा महिलांच्या ज्या शासकीय योजना असतात त्यांचा किती आपण जास्तीत जास्त लाभ त्या महिलांना देऊ शकतो हा विषय असो, आपण सर्व म्हणजे सर्व बाजूने चांगल्या रीतीने काम करण्याचं काम हे महिला आयोगाकडून आम्ही करणार आहोत। आणि प्रत्येक महिलेच्या पाठी आम्ही महिला आयोगाच्या वतीने आम्ही त्यांच्या पाठीमागं उभे आहोत हे सांगण्याकरता मी आज इथे आलेली आहे। आढावा बैठकीत SP होते, CO होते आणि जिल्हाधिकारी मॅडम होत्या। अनेक बाबींवर चर्चा झाल्या, त्या चर्चामध्ये असं लक्षात आलं की जे ICC कमिटी असते, कामगार विभागाचं काम खूप धीरंगाईने चाललेलं आहे, त्यांना मी ते तसे स्ट्रिक्टली ऑर्डर दिलेले आहे, निर्देश दिले आहे की असं काहीही महिला आयोग खपवून घेणार नाही। इंटरनल कंप्लेंट कमिटी ही प्रत्येक 10च्या वर जे आस्थापना जिथे जिथे आहे तिथे स्थापन झाली पाहिजे। ती जर स्थापन झाली तरच 10च्या वर जिथे आस्थापना आहेत तिथे महिलांवर होणारे अनेक अत्याचार आहेत, ते कोणत्याही बाबतीचे अत्याचार असो त्याच्यावर निराकरण करण्याकरता ती ICC कमिटी असते। परंतु दुर्भाग्यवश मला म्हणावं लागेल की कामगार विभागाकडनं काहीही पूर्ण माहिती देण्यात आली नाही, म्हणून मी त्यांना स्ट्रिक्टली निर्देश दिले आहे। 4300 काहीतरी असा आकडा होता, त्याच्यामधनं त्यांनी सांगितलं की फक्त 14 10च्या वर आस्थापना असलेल्या ठिकाणी ICC कमिटी बनवण्यात आल्या आहेत, तर ही खूप चिंताजनक बाब आहे, गंभीर बाब आहे आणि त्या प्रकारचे निर्देश, स्ट्रिक्टली निर्देश आम्ही त्यांना दिले आहेत। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।